मित्रांनो, यानंतर आपला पुढील मुद्दा 10.4 खेळ आणि मनोरंजन या मुद्द्याचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळ आणि मनोरंजनाचेही विविध प्रकार होते. त्यामध्ये प्रामुख्याने शिकार आणि कुस्ती हे दोन प्रकार होते. त्याखेरीज पट आणि सोंगट्यांचे खेळही खेळले जात. इजिप्तमध्ये सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा खेळ लोकप्रिय होता. प्राचीन चीनमध्येही पट आणि सोंगट्या घेऊन खेळण्याचे विविध प्रकार होते. मेसोपोटेमिया आणि हडप्पा संस्कृतीमध्येही पट आणि सोंगट्यांचे खेळ लोकप्रिय होते. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननामध्ये मुलांची विविध प्रकारची खेळणीही मिळालेली होती आहेत. त्या खेळण्यामध्ये मातीच्या भिंगऱ्या, शिट्ट्या, खुडखुळे, बैलगाड्या, चाकांवरचे प्राणी व पक्षी यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळांप्रमाणेच संगीत आणि नृत्य यांनाही खूप महत्त्व होते. कोणतेही उत्सव प्रसंगी संगीत आणि नृत्य यांचे आयोजन आवश्यक असे. त्या काळी अनेक प्रकारची वाद्य वापरात होती. बालाग नावाचे एक तंतुवाद्य मेसोपोटेमियात प्रचलित होते. सारंगी हेही एक प्राचीन तंतुवाद्य आहे. त्याखेरीज झांझा, खुडखुडे, बासरी, ढोल अशी अनेक प्रकारची वाद्य वाजवली जात असत. इजिप्तच्या राजांना फैरो असे म्हणत. विशेष उत्सव प्रसंगी स्वतः फैरो सुद्धा नृत्यामध्ये सहभागी होत असे. हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा नृत्याला विशेष महत्त्व होते असे अनुमान मोहिंजोदडो येथील उत्खननात मिळालेल्या नर्तिकेच्या कास्य मूर्तीच्या आधारे करता येते. मित्रांनो, आता आपला पाठ क्रमांक 10 ऐतिहासिक काळ येथे संपला आहे. धन्यवाद.